कासोड शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आपण जर बघितलं असेल तर 2 ते 3 फूट खोल आणि 10 ते 12 फूट रुंद एवढा मोठा गड्डा या ठिकाणी पडलेला असल्या कारणामुळे नागरिकांना रहदारीसाठी खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। कालच या ठिकाणी एक जोडपे त्या गड्ड्यामध्ये गाडी गेल्यामुळे पडले आणि ते जखमी झाले। तसेच सिल्लोड नगरपालिका अंतर्गत असलेल्या आपल्या शिक्षक कॉलनीतून वाघ वस्तीवर जाण्यासाठी रस्त्याची अवस्था आपण जर बघितली असेल तर खूप मोठं चिखलमय रस्ता त्या ठिकाणी झालेला असून त्या लोकांना मोठ्या त्रासातून आपली वाट काढावी लागत आहे। याद्वारे मी आपल्या प्रशासनाला विनंती करेन की लवकरात लवकर आपण या सर्व रस्त्यांची दागदुजी करून रहदारीसाठी हे रस्ते सर्वांसाठी चांगल्या प्रकारे खुले करून देण्यात आले। धन्यवाद।